इंस्टावर प्रेम, प्रेमासाठी पंजाबहून कोकण गाठलं आणि सुरू झाला बेवफा प्रेमाचा थरारक प्रवास. मोबाईल दुकानदारानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तरुणी थोडक्यात बचावली. सविस्तर प्रकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीला लग्नाला घरच्यांची परवानगी मिळाल्याचं कळालं आणि तिने पंजाबचं घरदार सोडून थेट रत्नागिरी गाठलं. तिच्या प्रियकराने तिला रत्नागिरीला येण्यासाठी पैसे देखील पाठवले. प्रवासादरम्यान तुझं सिम कार्ड फेकून दे असं देखील सांगितलं. तिने त्याच्यासाठी प्रेमासाठी सर्व काही केलं. प्रवासात इतरांचा हॉटस्पॉट घेऊन ती प्रियकराच्या संपर्कात राहिली. एवढी मेहनत करून ती रत्नागिरी स्टेशनला उतरली. या दरम्यान प्रियकराने तिला नेण्यासाठी गाडी पाठवल्याचं सांगितलं, पण तिची फसवणूक झाली होती. ती त्याला सातत्यानं संपर्क करत राहिली पण प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर एक कॉल उचलला गेला पण कुणीतरी मुलगी बोलत होती. हा नंबर हर्षकुमार यादवचा नसून तो रिझानचा असल्याचं सांगितलं. पुन्हा या नंबरवर कॉल करायचा नाही असं सांगत समोरच्या मुलीनं फोन ठेवला. त्या तरुणीच्या पायाखालची वाळूच सरकली. दरम्यान तिने नोकरी करून पैसे कमवून घरी परतण्याचा निर्धार केला. दुकानांमध्ये नोकरीचा शोध सुरू असताना मोबाईल दुकानात नोकरी मागताना त्यांना सारी गोष्ट कळाली आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि तिला मदत झाली. ती तरुणी सुखरूप घरी परतली. पण पुन्हा कधीच अशा प्रकारे फसणार नाही. मला शिकून मोठं व्हायचं आहे, न्यायमूर्ती बनायचं आहे, आई बाबांचं नाव मोठं करायचंय असं तिनं सांगितलं. ही आबिती आहे पंजाब मधील 12वीत शिकणाऱ्या तरुणीची. तिची स्टोरी ऐकून तुमचं देखील मन सुन्न झालं असेलच. सविस्तर असं की 2023 मध्ये अंशू नामक 18 वर्षाच्या तरुणीची इंस्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. हळूहळू नंबर एक्सचेंज झाले, व्हॉइस कॉलिंग सुरू झाली. दरम्यान या तरुणानं आपलं नाव हर्षकुमार यादव असं सांगितलं. तसेच तो रत्नागिरी येथे राहत असून त्याच्या बाबांचा व्यवसाय असल्याचं देखील त्यानं सांगितलं. दोघांमधील प्रेम एवढं भरलं होतं की गोष्टी अगदी लग्नापर्यंत गेल्या. एके दिवशी या हर्षकुमारनं घरच्यांची आपल्या लग्नाला परवानगी मिळाल्याचं सांगितलं. त्यानंतर लग्नासाठी तिला रत्नागिरीला बोलावून घेतलं. अंशूनं थेट रत्नागिरी गाठलं. मात्र अवघ्या काही तासात तरुणीला आपली फसवणूक झाल्याची बाब ध्यानात आली. नोकरी शोधताना मोबाईल दुकानदारानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी या साऱ्या प्रकरणी लक्ष घातलं आणि ही तरुणी थोडक्यात बचावली आहे. सध्या विविध समाज माध्यमांचा दुरुपयोग वाढतोय. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. कधी आर्थिक तर वेगवेगळ्या भूलथापांना बळी पडलेली अनेक उदाहरणं ताजी आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत देखील वापरकर्त्यांनी अधिक जागरूक होणं गरजेचं आहे.